नमस्कार आयच्या या खाशेल्या ग्राउंड झिरोक तुमकां सगळ्यांक येवकार. वी आर ब्रेकिंग इन टू दीस ब्रॉडकास्ट फॉर अ व्हेरी व्हेरी स्पेशल रिझन. जी ब्रेकिंग न्यूज तुमकां सद्याक आमच्या टीव्हीचेर पळोवपाक मेळटा आनी म्हाका दिसता गोंयकारांच्या दृश्टींतल्यान एक अभिमानाची गजाल. वी आर स्टील चॅकिंग अवर रिकॉर्ड्स बट एज मच एज आय नो एज ऑफ नाव इज आमकां फायनली असो गोंयकार मेळ्ळा जो राज्यपालाच्या पदार वता. फर्स्ट पर्सन ऑफ गोवन ओरिजीन टू बिकम गव्हर्नर. आमचे बरोबर लायव्ह जॉईन जातात राजेंद्र आर्लेकर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी आणि हिमाचल प्रदेशाचे नवे राज्यपाल. राजेंद्र बाब वेलकम, कॉंग्रेच्युलेशन्स. हांव सुरवात सादी प्रश्नान करता, हे कशें घडले, प्रक्रिया कशी जाली आणिक नाव वी हॅव फ्लॅश दी स्टोरी, सो प्लीज टेल अस हाऊ दीस हॅपन्ड. कशें घडलें, कितें घडलें, आमचें केंद्रीय नेतृत्व जें आसा तें सगळ्या घडामोडींचेर लक्ष दवरून आशिल्लें भारतीय जनता पार्टीचें केंद्रीय नेतृत्व. फाटी ज्या वेळार हांगासर म्हाका खूब जाणांनी विचारलें की बीएल संतोष आयले तेन्ना तुमी तांचे कडेन कितें उलोवप केलें बी तें सगळें. हांवें तांकां स्पश्ट सांगिल्लें की म्हाका निवडणूक लढोवपाचें ना म्हणून हांवें त्या वेळारच सांगिल्लें. आनी पण ही बातमी मागीर कितें फुडें, हांवें म्हटलें कांय ना, पार्टीन म्हाका जर एखादें काम सांगलें जाल्यार तें काम करपाक हांव तयार आसा. आनी ताज्या उपरांत कांयच नाशिल्लें, पूण हांगासरल्या सगळ्या पार्टेक हांगासरली बदल करप इतलेंच हांवें मनान ठरयलें. काल अचानक सकाळी फुडें म्हाका माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हांचो फोन आयलो आनी ताणें म्हाका सांगलें की राजनजी आर्लेकरजी हमने सोचा है कि आपको गवर्नर करेंगे, आपकी क्या राय है. हांवें म्हटलें आपको जो उचित लगता है वो आप कर लीजिए. त्या प्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन म्हाका थंयच्या थंयच अभिनंदन केलें. ये बात किसी को नहीं बताना आज, तुरंत हो जाएगा कभी, काल ताणें सांगलें. आणि आज सकाळी म्हाका राष्ट्रपती भवनांतल्यान, आज सकाळी म्हणजे आतां बरोबर एका वरा पयलीं हांव पणजे येतालो, गाडयेनच आशिल्लो, थंयच्यान फोन आयलो राष्ट्रपती भवनांतल्यान. स्वता राष्ट्रपतीजी म्हजे कडेन उलयले आणि म्हाका ताणें सांगले की तुमची नियुक्ती आम्ही हिमाचल प्रदेशात केल्ली असा आणि त्यांनी कितें इन्स्ट्रक्शन्स म्हाका दिवपाक जाय अशें म्हणजे सांगलें. नॉर्मली हांव म्हाका भाग्यवान समजता, कित्याक ह्यो गोश्टी नॉर्मली तांचो पी एस ओ एस डी बी त्यो तांकां सांगत आसता, परंतु काल प्रधानमंत्री उलयले, आज म्हाजे कडेन राष्ट्रपती उलयले आणि ताणी स्वताहून म्हाका कांय गोश्टी सांगल्यो, त्यो हांवें करप अशें ठरयलें आसा. आणि म्हणून अशा पद्दतीन आज आतां साधारण एका वरा पयलींच नोटिफिकेशन काढिल्लें आसा अशें म्हाका राष्ट्रपतींनी स्वता सांगलें आणि तुमी बेगीन वचपाची तयारी करात. हांव जनतेक एकच गजाल सांगपाक सोदता की वी आर स्टील चॅकिंग अवर रिकॉर्ड्स बट एज मच एज आय नो एज मच एज वी ऑल नो राजेंद्र आर्लेकर हे पयले गोंयकार ऑफ गोवन ओरिजीन जे राज्यपालाच्या पदाचेर पावल्यात अशें आमकां दिसता. वी आर स्टील चॅकिंग अवर रिकॉर्ड्स बट डॅट इज प्रायमा फेसी डॅट वी नो. सर आज तुमची भावना कितें आहात, एक पक्षाचो सामान्य कार्यकर्तो ते आमदार ते सभापती ते मंत्री आणि आज राज्यपाल, सो व्हॉट आर युअर इमोशन्स टुडे? इतलेच दिसता की भारतीय जनता पार्टी जी असा ती सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची कदर करता. भायर लोक किती उलो पण लोकांना दिसता की ना अशें करतात हे करतात, पण पैशेवाला असा ताकाच लागीं हाडटा काय कितें किंवा सत्ता आसा ताजेच कडेन वतात काय कितें, पण जो मनीस आज सामान्य सकयल्या पावण्याचेर रावन काम करता ताजी दखल घेवप ताजी कदर करप हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वान पयली पासून जे चलत आयले आसा ते आयजूय आसा. ताका लागून हांव तांचो खास करून प्रधानमंत्री, आमचे गृहमंत्री, भारतीय जनता पार्टीचे आमचे संघटन मंत्री आसात बी एल संतोष, अशे हे सगळे प्रमुख आसात, तांचो खूब खूब धन्यवाद दिता, तांकां तांचो आभारी आसा. कारण एका सामान्य कार्यकर्त्याक ताणी इतल्या वयल्या पदाचेर व्हरून दवरलो. आज सर जेन्ना ह्या गजाली कडेन पळयतात, गोंय ते हिमाचल असो हो प्रवास, पदाची जबाबदारी तितलीच व्हडली, तुमी ह्या पदाच्या जबाबदारी कडेन कशे पळयतात? राजेंद्र बाब,
आज पदाची जबाबदारी वडली, गोंय ते हिमाचल असो हो प्रवास, आज या पदाच्या जबाबदारी कडेन, नव्या पदाच्या जबाबदारी कडेन तुम्ही कसे पळतात? जबाबदारी तुम्ही शब्द जो वापरलो प्रभू तो बरोबर असा की जबाबदारी असा, ते किती मिरवपाचे स्थान कॉन्स्टिट्युशन दिली म्हणून एक असा आहे, परंतु त्याचबरोबर जबाबदारी असा. हिमाचल प्रदेश हे तसे पळोवपाक लहान जरी राज्य दिसले तर प्रचंड घडामोडी राजकीय जावपी अशा पद्धतीचे ते राज्य असा. थंय एक वचून त्या सगळ्या थंय चॅलेंजीस किती असतात म्हाका आज खबर ना, पण सगळ्या थंयच्या सगळ्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांच्या जनतेच्या आधाराचेर सगळे प्रश्न जे असतात त्या प्रश्नांना हांव तोंड दिवू शकतलो असे म्हाका दिसता. थंय म्हाका दिसता आज व्यवस्थित राज्यकारभार चलिल्लो असा, अजून हांवें कितें थंय पळोवपाक जाय करपाक जाय अशें कांय आसचें ना, पण तरी पण एखादो प्रसंग आयलो जाल्यार त्या प्रसंगाक म्हाका दिसता हांव व्यवस्थित तोंड दिवं शकतलो. व्हेरी इंटरेस्टिंग की तुम्ही सभापती झाले, जे पद एक टिपिकली सारखे निष्पक्ष असे पडता, मागीर थोडे काळा खातीर मंत्री झाले, आज तुम्ही असे राज्यपालाचे पदाचेर वता, जी परत ते निष्पक्ष जावप गरजेचे, ह्या गजाली कडेन कसे पळयता तुम्ही की दोन्ही पदांची सभापतीचो जो अनुभव असा तो ह्या पदा खातीर उपयोगा येतलो काय कितें? नक्कीच तो नक्कीच असा, आणि मुळात माझा स्वभाव जो असा तो सगळ्या गोष्टींकडे त्रयस्थपणान पळोवप, तटस्थपणान पळोवप, निष्पक्षपणान पळोवप हो माझो एक स्वभाव असा. ताजो उपयोग म्हाका सभापती पदाचेर काम करताना खूप झालो, आयजय तीच म्हजी जी वृत्ती असा तोच म्हजो जो स्वभाव असा तो म्हाका हांगा उपयोगी पडटलो हाजी म्हाका खात्री असा. एक गजाल मुद्दो विचार, तुम्ही सभापती झाले त्यांना तुम्ही मॉडर्नायझेशनच्या दृष्टीतल्या, विधानसभेच्या मॉडर्नायझेशनच्या दृष्टीतल्या खूपश्यो गजाली केल्यो, ते मागीर पेपरलेस जावपाच्या असो ह्यो सगळ्यो गजाली केल्यो. आज जेन्ना राजभवना सारखी संस्था तुम्ही पळयतात त्यांना थंय तुम्ही होच पर्स्पेक्टिव्ह घेऊन मॉडर्नायझेशन ऑफ अ एक अशी राजभवनाची जनरली सिस्टम ही खूप ओल्ड ब्युरोक्रॅटिक असता, आज तुम्ही राजभवना कडे अशी दृष्टीतल्या पळयता काय कितें की थंय मॉडर्नायझेशन जावपाक शकता? या सगळ्याकडे तसं त्या हातून पळयता असे न्ही, प्रत्यक्ष थंय वचून किती सिच्युएशन असा, किती थंय परिस्थिती असा ती पळोवनच निर्णय घेऊन हांगा पासून हांव कांयच सांगू शकना. तसं हिमाचल प्रदेशात सिमला केन्ना तरी भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या बैठकीक वचप किंवा आणि किती असे भोवपाक वचप इतलेच म्हणजे तिचे हे असा, पण राजभवनाच्या वेळी परिस्थिती किती असा ते थंय वतकच कळली, त्या वेळार आम्ही योग्य तो निर्णय घेऊया. राजेंद्रबाब परत एक फावट अभिनंदन, म्हाका खबर आसा खूब जाण तुमकां मेळपाक रावल्यात, फोनाचेर फोन येत आसात गोंयभरच्यान, तुमचो जनसंपर्क तितलोच व्हडलो आसा, सो वन्स दीस स्टोरी इज फ्लॅश डेफिनेटली गोंयभरच्यान तुमकां फोन येतले. पर्सनली म्हाका एकच दिसता की मनांतल्यान खूब खोस भोगता की गोंयकार येदे व्हडले पदाचेर वता, बट वी वील मीस यू इन द स्टुडियो, की गोंया भितर खूब थोडे अशे वॉयसीस आसात जे पॉलिटिकल एनालिसीस करताना खूप रुटेड रावन आणि रॅशनली ते करपाक शकतात, तातूंतले एक सामके आमच्या टॉप ऑफ द लिस्ट तुम्ही, सो यू आर गोईंग एज गव्हर्नर मेक्स अस व्हेरी व्हेरी हॅपी, बट येस वी वील मिस यू इन द स्टुडिओ, कॉंग्रेच्युलेशन्स वन्स अगेन, एक गोंयकार या पदाचेर पावलो म्हणून खूप बरे दिसता सर, अभिनंदन. धन्यवाद तुमका सगळ्यांचे आणि माझ्या अनेकही उदरगत जावपाक तुमचं सगळ्यांचं निश्चितच 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 थँक्स अ लॉट. प्रुडंटाक खास करून हांव सदांच धन्यवाद देता आणि आमचे विचार सगळ्या लोकांपर्यंत म्हणजे जे किती विचार आशिले पावपाक खूप प्रयत्न केले असतात तुमच्या या माध्यमात, हांव अनेकही शुभेच्छा देता. निश्चित निश्चित सर, थँक्स अ लॉट आणि कॉंग्रेच्युलेशन्स वन्स अगेन. आम्ही इथल्याचेर हे ब्रॉडकास्ट थांबयतात, वी टोल्ड यू की वी आर ब्रेकिंग इन टू दीस ब्रॉडकास्ट बिकॉज तितलीच महत्वाची खबर असा की फक्त राजेंद्र आर्लेकर राज्यपाल जातात इतलीशी बातमी न्ही, की घडये पयलो गोंयकार, गोंयच्या मातयेंतलो गोंय पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जाका म्हणटात असो मनीस राज्यपालाच्या पदाचेर पावता. वी आर स्टील आय एम सेईंग चॅकिंग अवर रिकॉर्ड्स इफ देर इज समबडी एल्स हू हॅज बीन देर, बट एज ऑफ नाव ही येदी व्हडली बातमी आम्ही ब्रेक केली, तुमच्या मदें हाडली राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेशाचे नवे राज्यपाल म्हण ते सोपूत घेतले, तांची ही पहिली मुलाखत इमिजिएटली आफ्टर दी अपॉइंटमेंट वी ब्रॉट टू यू. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दीस ब्रॉडकास्ट, हैदराबाद प्रुडंट, नमस्कार.